जळगावमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 5 वर पोहोचली आहे। मृत्यूनंतर एका महिलेचा रिपोर्ट आलेला आहे, तर हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे। मृत महिलेच्या पतीला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते आहे। तर 5 रुग्णांपैकी 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 1 कोरोनाबाधित रुग्णाने कोरोनावर मात केलेली आहे। तर जळगावमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 5 वर पोहोचली आहे, मात्र जळगावमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। तर आता या महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या पतीला देखील कोरोनाची लागण झाली आहे। त्या महिलेच्या संपर्कात आणखीन किती लोक आलेत याचाही तपास सुरू आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर। नितीन, जळगावमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 5 वर पोहोचली आहे, मात्र या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। आता ती मृत्यूमुखी पडण्या अगोदर तिच्या संपर्कात किती लोक आले याचा तपास करणं ही एक मोठं आव्हान आरोग्य विभागापुढे असणार आहे, काय माहिती मिळते? नक्कीच अमृता, आपण ज्या पद्धतीने सांगितलं, जी महिला सोमवारी जिल्हा कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आली होती, तिचा दुर्दैवाने सोमवारीच रात्री मृत्यू झाला होता। तिचं वय 52 वर्षाचं होतं आणि त्यानंतर तिच्या पत्नीचे, तिच्या कुटुंबियाचे स्वॅब घेण्यात आले होते। त्याच्यानंतर काल या दोघींचा, तिच्या पतीचा आणि तिच्या दोघींचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ या ठिकाणी उडाली होती। त्यांचं अंबनेर या गावामध्ये शिवाजी मार्केटमध्ये एक किराणाचंही दुकान होतं आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तिचा सोमवारी या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं आणि सोमवारी त्या महिलेचा, 52 वर्षीय महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे। आणि काल या दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाला खळबळून जाग आली आहे आणि संपूर्ण अंबनेर परिसरात 1 किलोमीटर या ठिकाणी सील करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनातर्फे रात्री युद्ध पातळीवर करण्यात आले आणि त्यांच्या संपर्कात आलेले जवळपास 11 ते 12 जणांना तात्काळ रात्रीच्या रात्री जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी या ठिकाणी दाखल करण्यात आले। अमृता, नक्कीच नितीन, त्याचबरोबर जळगाव सध्या ऑरेंज झोन मध्ये आहे। या पूर्वी जळगाव मध्ये रुग्ण नव्हते, मात्र आता रुग्णांची संख्या ही हळूहळू वाढत जाताना दिसते। कशा प्रकारे मनपा प्रशासन या रुग्णांचा आकडा कमी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे? नक्कीच, गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईवरून एक जळगावातील एक इसम या ठिकाणी आला होता, त्याला कोरोना बाधित झालेल्याचे लक्षण या रुग्णालय, त्यानंतर लगेच दुसरा जळगाव शहरातलाही रुग्ण या ठिकाणी पॉझिटिव्ह आला, त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला। आणि जो पहिला रुग्ण होता त्याला 15 दिवसात उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले। त्यानंतर लागलीच अंबनेरातील एक महिला, गेल्या 4 दिवस आधी तिला कोरोना बाधिताची लक्षणे आढळली आणि तेही आता या ठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे। आणि जे सोमवारी दुसरी महिला अंबनेरातीलच या ठिकाणी दाखल करण्यात आली, तिच्या दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि तिच्या पतीलाही लागण झाल्याचे समोर आलेलं आहे। अशा जवळपास 5 जणांचे जळगाव जिल्ह्यामध्ये नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यामध्ये 2 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत, दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय, तर 1 रुग्ण जळगाव शहरातील बरा होऊन घरी गेलेला आहे। अशा जवळपास 5 रुग्णांची एसटी या जळगाव जिल्ह्यात आहे आणि जळगाव प्रशासन खळबळून जागे झालेलं आहे। 20 तारखेपासून ग्रीन झोन मध्ये या ठिकाणी हा जिल्हा होता, त्यामुळे संचारबंदीचे काही फार या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली होती। नागरिक घराबाहेर निघताना जे चित्र गेल्या 2 दिवसापासून पाहावयास मिळाले होते, मात्र रात्री हा 2 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन अत्यंत खळबळून अजून जागे झालेले आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर यांनी नुकतेच एक आदेश काढलेले की जो चेक पोस्ट वरती पोलीस कर्मचारी अधिकारी जे कामाला राहतील, जिल्हा बंदी असताना जर कोणी बाहेरून आत आलं आणि आतल्या बाहेर गेलं तर संपूर्ण प्रशासन त्यांची चौकशी करेल आणि त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना जर लक्षात आलं की या ठिकाणी हा दुसऱ्या जिल्ह्यात गेला किंवा आलाय, तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेशही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी रात्री जारी केले आहेत। धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी। तर जळगावमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 5 वर पोहोचलेली आहे, त्यामुळे प्रशासन आता अधिक खबरदारी घेताना दिसत आहे।